आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. सुरुवातीला कोविडचा संसर्ग जो सध्या सर्वत्र होतो आहे, विदेशातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ भारतात येतोय. आज नौदलाची INS त्रिकंड ही युद्धनौका फ्रान्सच्या देशानं कतार मार्गे उपलब्ध करून देण्यात आली आणि 40 टन विविध प्रकारची वैद्यकीय मदत घेऊन ही युद्धनौका मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या नौदल तळावर या युद्धनौकेतील सर्व वैद्यकीय मदत उतरवली जाईल. या वैद्यकीय मदतीमध्ये कोरोनाच्या काळातील बाधित रुग्णांसाठी आणि अन्य लोकांसाठी ऑक्सिजननं भरलेले 2 क्रायोजेनिक टँक आहेत. तसंच 40 टन ऑक्सिजन प्रत्येकी या टँकमध्ये आहे. याचा कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी मोठा उपयोग होईल. फ्रान्समधून आलेली ही मदत स्वीकारण्यासाठी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईतले फ्रान्सचे राजदूत हे दोघेही उपस्थित असणार आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, मी आता मुंबईच्या नौदल तळावरती आहे. दक्षिण मुंबईतल्या या नौदल तळावरती INS त्रिकंड दाखल झालेला आहे. ते थेट कतार येथून आलेला आहे. कतारमध्ये भारतीय नौदल आणि फ्रान्स नौदल यांच्यामध्ये एक कसरती चालू होत्या, एक्सरसाइज चालू होती, वरुण एक्सरसाइज जी चालू होती. ती वरुण एक्सरसाइज संपताच संपताच फ्रान्स सरकारने भारताला एक खूप मोठी मदत जी आहे ती देऊ केलेली आहे. कतारमध्येच फ्रान्सचा एक बेस आहे आणि तिथून ऑक्सिजन टँक्स जे आहेत जे मोठे ते इथं आणण्यात आले. आता आपण ते माझ्या मागे बघू शकतो. ही आपल्या देशाची INS त्रिकंड ही युद्धनौका आहे आणि या युद्धनौकेवरती हे 2 आपल्याला भले मोठे जे टँक दिसत आहेत ते ऑक्सिजन टँक आहेत. हे क्रायोजेनिक ऑक्सिजन टँक आहेत. त्यामुळे ह्यामध्ये असलेला कुठलाही ऑक्सिजन जो आहे तो कुठेही लिकेज होणार नाही. तो जसा जेवढा साठा आलेला आहे तेवढा साठा आपल्या मुंबई आणि पुण्यामध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. हे 2 क्रायोजेनिक टँक्स आहेत. जवळपास 40 टनचे हे टँक्स आहेत. प्रत्येकी 20 टनचा हा टँक आहे आणि त्या टँकमध्ये ऑक्सिजन आहे. सध्या कोविड संसर्ग काळामध्ये कोविड संसर्गबाधित रुग्णांना सर्वाधिक गरज कशाची लागते तर ती ऑक्सिजनची लागते आणि ऑक्सिजनची भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना देखील खूप मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. अशा आता देशभरातून म्हणजे विदेशातून मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती भारताला मिळत आहे. त्यातच फ्रान्स सरकारने देखील मदत देऊ केलेली आहे. फ्रान्स सरकारचं आणि भारताचं खूपच चांगले राजकीय संबंध आहेत. त्यामुळे फ्रान्सने एक पाऊल पुढे टाकत ही मोठी मदत जी आहे ती भारताला देऊ केलेली आहे. INS त्रिकंड हे कतार या त्रिकुंड मधून फक्त हे ऑक्सिजन टँक्स आलेले आहेत का अन्यही वेगवेगळ्या प्रकारची मदत फ्रान्सनं पाठवली आहे? मिलिंदजी, सध्याची माहिती मिळते त्यानुसार कतार येथून फ्रान्स सरकारने हे 2 ऑक्सिजन टँक आहेत तेच पाठवलेले आहेत. इतर जी मदत आहे ती फ्रान्स सरकारने विमानाच्याद्वारे दिल्ली येथे थेट पाठवलेली आहे. पण हे जे ऑक्सिजन टँक्स आहेत ते कुठेही एअरलिफ्ट करता येणार नसल्यामुळे ते युद्धनौकेद्वारे मुंबईत दाखल करण्यात आलेले आहेत. कारण हे अतिशय वजनदार आहेत आणि त्याचबरोबर अति उंचावरती त्याचा प्रवास जो आहे तो करू शकत आहे. त्यामुळे जलवाहतुकीद्वारे हे मुंबईत दाखल करण्यात आलेले आहेत आणि हे जे ऑक्सिजन टँक्स इथे दाखल झाले आहेत हे इथून थेट पुण्याला जाणार आहेत. त्याचबरोबर काही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील यांचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. फ्रान्सनं पाठवलेला हा जो ऑक्सिजन आहे, हे जे 2 टँक्स आहेत ते स्वीकारण्यासाठी कोण कोण आता इथे उपस्थित आहे? काही ह्याचा औपचारिक कार्यक्रम व्हायचा आहे का अनौपचारिक कार्यक्रमातच हे भारताकडे सोपवले जातील? एक छोटासा अनौपचारिक कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला आहे भारतीय नौदलाकडनं. हे जे टँक्स आहेत ऑक्सिजन टँक्स हे महाराष्ट्रासाठी आहेत आणि इथे ते स्वीकारण्यासाठी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे थोड्याच वेळात इथे दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबतच फ्रान्स सरकारचे जे मुंबईतील राजदूत आहेत ते देखील इथे उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे जे 2 मोठे ऑक्सिजन क्रायोजेनिक टँक्स आहेत ते इथे उतरवले जाणार आहेत आणि त्यांचं थेट पुणे इथे दाखल होणार आहेत. आणि मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे सर्वाधिक गरज आहे तिथे हा ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे. मिलिंदजी, बर, उदय, पुन्हा एकदा ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पूर्णपणे पाहूयात. कतारमध्ये एक बेस आहे फ्रान्सचा आणि त्या बेसच्या परिसरात भारतीय नौदल आणि फ्रान्सच्या काही कवायती सुरू होत्या आणि या कवायतीच्या दरम्यानच फ्रान्सनं हे 2 एअर लिक्विड ऑक्सिजन टँकर्स भले मोठे हे भारताकरता रवाना केलेत आणि हे आज भल्या पहाटे मुंबईत येऊन पोचलेत. मुंबईच्या नेव्हल बेसवरची ही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहत आहात न्यूज 18 लोकमतवर. आणि थोड्याच वेळात फ्रान्सचे
मुंबईतले जे राजदूत आहेत प्रतिनिधी आहेत ते आणि राज्याचे राज्यशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एक अनौपचारिक कार्यक्रम होईल आणि त्यात नौदलाच्या मार्फत फ्रान्सकडून आलेले हे टँकर्स हे भारताकडे सुपूर्द केले जातील. उदय, किती मोठा दिलासा आहे हा भारतासाठी, प्रामुख्याने मुंबईसाठी, कारण हे मुंबईत वापरले जाते. मिलिंदजी, खरंच खूप मोठा दिलासा आहे. अवघा एक सिलेंडर जो आहे तो देखील खूप मोठा दिलासा देऊ शकतो. किमत किमी एक किंवा दोन रुग्णांचे जीव वाचू शकतो. एका देखील रुग्णाचा जीव वाचवणे हे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचं मानलं जात आहे. कोविड संसर्ग काळामध्ये संपूर्ण देशभर जो काही हाहाकार उडालेला आहे, सर्वाधिक कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यातही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोविड संसर्गाचा फटका हा मुंबई पुणे या मोठ्या महानगरांना पडलेला आहे. त्यामुळे याच दोन शहरांमध्ये सर्वाधिक ऑक्सिजनची मागणी जी आहे ती होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी फ्रान्स देशाने महाराष्ट्रासाठी हे जे ऑक्सिजन टँक जे आहेत ते पाठवलेले, अतिशय महत्त्वाची फ्रान्स देशाची भूमिका आहे. आणि मुंबईसाठी एक प्राणवायू जो आहे तो फ्रान्स सरकारने पुरवलेला आहे. आपण इथे माझ्या मागे बघू शकतो एक इथे ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेले. आपण जर थोडं मागून जर आपण पाहिलं तर इथे एक मोठी क्रेन जी आहे, जॉईंट क्रेन, ती आणण्यात आलेली आहे. आणि त्या क्रेनच्या सहाय्याने हे दो ऑक्सिजन टँक्स आहेत, मोठे क्रायोजेनिक टँक, प्रत्येकी 20-20 टन वजनाचे हे मोठे ऑक्सिजन टँक्स आहेत जे आता उतरवले जाणार आहेत. आणि त्यानंतर इथून हे थेट थेट पुण्याच्या दिशेला जाणार आहेत. आणि ते घेऊन जाण्यासाठी देखील इथे खूप मोठे दोन ट्रॉलर जे आहेत ते इथे आणण्यात आलेले आहेत. आपण ही भली मोठी क्रेन पाहतो आहोत. या क्रेनच्या सहाय्याने आता हे जे ऑक्सिजन टँक्स जे आहेत ते उतरवले जातील. आणि हे ऑक्सिजन टँक्स या दोन ट्रॉलरच्या माध्यमातून उतरवले जाणार आहेत. आपण इथे माझ्या बाजूला ह्या साईडला बघू शकतो, इथे हे दोन ट्रॉलर उभे करण्यात आलेले आहेत जे हे ऑक्सिजन लिक्विड टँक्स जे आहेत ते घेऊन जाणार आहेत. या ट्रॉलरची देखील इथे सज्जता ठेवण्यात आलेली आहे. कुठल्याही वेळ न दडवता तात्काळ हे पाठवले जाणार आहे. जसे हे टँक इथे उतरवले जातील तसे तात्काळ हे पुण्याच्या दिशेला निघणार असल्याची माहिती मिळते. उदय, फ्रान्स वकिलातीचे कोणी अधिकारी किंवा मुंबई महापालिकेचे किंवा राज्य सरकारचे कोणी अधिकारी प्रतिनिधी आता उपस्थित आहेत इथे? आपण त्या संदर्भात अधिक माहिती घेऊया, कारण इथून पुढे जे आहे भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत, खास करून INS त्रिखंडचे जे कमांडिंग ऑफिसर आहेत, ते इथे प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देते. आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत, कारण पुढच्या काही मिनिटातच अवघ्या इथे नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, राजशिष्टाचार मंत्री आणि त्याचबरोबर किशोरीताई, किती मोठा दिलासा आहे या दोन टँकच्या माध्यमातून 40 टन ऑक्सिजन आपल्याला उपलब्ध होतोय. हॅलो किशोरीताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये. या दोन टँकच्या माहिती कळलं आणि मला सांगितलं पण गेलंय की तिकडे स्वतः जा, त्यांच्या त्यांना थोडस त्यांच्याशी बोला आणि त्यांना गुच्छ वगैरे देऊन त्यांचंही स्वागत करा. पण ते आता मी निघालेच होते आणि तुमचं तोपर्यंत फोड आलाय. 40 टन आपल्याला जो ऑक्सिजन लिक्विड एअर लिक्विड ऑक्सिजन मिळतोय हे मुंबईकरांसाठी खरंच छान आहे. पण त्याचबरोबर सगळ्यांनी त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन केलं, त्या चांगल्या कम्युनिकेशनचा भाग म्हणून आज आपल्याला नौदलाच्या माध्यमातून म्हणजे हे भेट मिळते किंवा मदत मिळते. आणि ही मदत तर त्रिकुंड मधून आलेली मदत आहे, त्यामुळे 40 टन घेऊन आलेली मदत आहे आणि या सगळ्यांसाठी मुंबईकरांच्या फायद्याची आहे, उपयोगाची आहे. बरोबर. आणि मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून तमाम मुंबईकरांच्या वतीनं तुम्ही शुभेच्छा द्याल, त्यांचं स्वागत कराल पुष्पगुच्छ देऊन, म्हणजे पूर्ण तमाम मुंबई ठाणे परिसरातल्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करता किशोरी, आम्हालाही खूप छान वाटत आहे. येस, थँक्यू सर. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सकारात्मक राहून काम केलं तर सगळं चांगलं होतं. नक्कीच, म्हणूनच आम्ही सगळ्या गोष्टी जर आहोत. किशोरीताई, धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांना आलेलं हे यश आहे असं म्हणता येईल. या त्रिकुंड च्या माध्यमातून, या वॉरशिपच्या माध्यमातून ते अधिकारी बोलतात, आपण पाहूयात.
उदय माझा आवाज पोहोचतोय? हा मिलिंद जी, तुमचा आवाज येतोय? बरं, ह्या नौदल अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायला आवडतील. काय त्यांचं म्हणणं आहे, कशा प्रकारचं योगदान त्यांचं या सगळ्या कोरोनाच्या विरोधातल्या लढाईत आहे? एअरफोर्सने सुद्धा वेळोवेळी या मदतकार्यात भाग घेतला आहे. यापूर्वी मुंबईहून रिकामे टँकर एअरलिफ्ट करण्यात आले होते. उदय मिलिंद जी, INS त्रिखंड या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर रजिस्टर आता आपल्या थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत आणि ते कतार येथून जे ऑपरेशन घेऊन इथे आलेले आहेत, खास करून फ्रान्सबरोबर, फ्रान्सच्या नौदलासोबत भारतीय नौदल यांच्या एक वरून एक्सरसाइज का कार्यक्रम सुरू होता आणि तो पूर्णपणे संपल्यानंतरच फ्रान्स सरकारने हे जे ऑक्सिजन टँक्स आहेत जे भारताला दिलेले आहेत आणि ते घेऊन देखील हे INS त्रिखंड युद्धनौका जी आहे ती इथं दाखल झालेली आहेत. एकूणच देशाच्या सेवेसाठी भारतीय नौदल सर्वतोपरी मदत करण्यासाठी कशी तत्पर आहे हे दिसून आलेलं आहे आणि एकूणच भारतीय नौदल हे देशाच्या साठी कुठलेही प्रयत्न करायला तयार. आपल्यासोबत कमांडिंग ऑफिसर आहे INS त्रिखंडचे हरीश भोगुना सर. सर भोगुना सर, ये बताइए किस तरह से हेल्प आपने फ्रांस गवर्नमेंट से अभी मुंबई तक ले कर. जैसा आप लोग जानते हैं, भारतीय नौसेना ने ऑपरेशन समुद्र सेतु 2 लॉन्च किया है जो कि हमारे नेशनल मिशन ऑक्सीजन एक्सप्रेस के सपोर्ट में है, जिसके माध्यम से हम अपने विभिन्न देशों से, खास करके मध्य पूर्वी देशों से लिक्विड ऑक्सीजन ट्रांसशिप कर रहे हैं और अपने देश में ज़रूरत लोगों तक पहुंचाने का प्रयास कर रहे हैं. कतर में हम लोग हमद पोर्ट दोहा में गए, जहां पर कि फ्रांस मिशन के द्वारा हमें लिक्विड मेडिकल ऑक्सीजन के कंटेनर्स प्रोवाइड किए गए, जिनको कि हमने वहाँ से लेकर अभी मुंबई में लेकर आए हैं और यहाँ से हम उम्मीद करते हैं कि इस ऑक्सीजन से कई ज़रूरतमंद लोगों को फ़ायदा होगा. कतार के यहाँ पर फ्रांस नेवी और इंडियन नेवी का एक्सरसाइज चालू था, वरुण एक्सरसाइज, तो जैसे खत्म होने के बाद ये पूरी जो हेल्प है वो आप मुंबई तक लेकर आए, किस तरह से पूरा ऑपरेशन होता है? वेस्टर्न नेवल कमांड के कई जंगी जहाज अरेबियन सी में कई एक्सरसाइजेस के लिए डिप्लॉयड हर समय रहते हैं. हाल ही में इंडिया और फ्रांस के बीच में वरुणा एक्सरसाइज भी चल रही थी, उसके अलावा भी मिशन बेस्ड डिप्लॉयमेंट में हमारे वेस्टर्न नेवल कमांड के और वेस्टर्न फ्लीट के शिप्स डिप्लॉयड थे. जैसे ही राष्ट्र के नेशनल मिशन के तहत हमें जब ज़रूरत पड़ी तो हमारी नौसेना ने तुरंत ही ऑपरेशन समुद्र सेतु लॉन्च किया, जिसके तहत सभी डिप्लॉयड जहाज़ों को शीघ्रातिशीघ्र मध्य पूर्वी देशों में जाकर लिक्विड ऑक्सीजन को वहाँ से लेकर और ट्रांसशिप करके अपने अपने इंडिया में डिफरेंट पोर्ट्स में लेकर आना पड़ा. उसी तहत हमारे शिप त्रिखंड ने कतर में हमद पोर्ट दोहा में जाकर 2 लिक्विड मेडिकल ऑक्सीजन के कंटेनर्स को पिकअप किया, जो कि फ्रांस साइड ने हमें प्रोवाइड किए और उन्हें लेकर आज सुबह ही हम लोग मुंबई पहुँचे हैं. इस चीज़ के लिए हम फ्रांस साइड का आभार व्यक्त करना चाहेंगे. सर, अपनी न्यूज 18 लोकांशी बातचीत की, तर आपण बघितलं आहे की INS त्रिखंडचे कमांडिंग ऑफिसर होते हरीश सर, त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे की फ्रान्स नौदल आणि भारतीय नौदल यांचं एक एक्सरसाइज चालू होती, ऑपरेशन वरुणा चालू होतं आणि ते चालू असतानाच देशाकडनं एक महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती INS त्रिखंडकडे सोपवण्यात आली आणि त्यानंतर हे ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. आपण इथे पाहू शकतो की भली मोठी क्रेन जी आहे ती आता ॲक्टिव्ह झालेली आहे आणि INS त्रिखंडच्या डेकवर जे 2 मोठे क्रायोजेनिक टँक आहेत ते उतरवण्यासाठी आता सज्ज झालेले आहे. खूप खूप धन्यवाद तुर्तास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पुढच्या काही मिनिटांमध्ये हे दोन्ही 20-20 टनाचे म्हणजे एकूण 40 टनाचे हे दोन्ही टँक मिळून लिक्विड ऑक्सिजन मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी दाखल झालेलं आहे आणि पुढच्या काही मिनिटात हे खालती उतरवले जातील आणि कंटेनरच्या माध्यमातून मुंबईत आणि पुण्यात जी काही आवश्यकता आहे ऑक्सिजनची ती तातडीनं पूर्ण केली जाईल. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहत आहात न्यूज 18 लोकमतवर. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर महाराष्ट्रातल्या काही खास बातम्या.